नमस्कार शेतकरी बांधवांनो पॅटर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे की गाईच्या शेणापासून आता वैदिक पेंट तयार केला जाणार आहे अशी नुकतीच माहिती केंद्रीय मंत्री आदरणीय श्रीयुत नितीनजी गडकरी साहेब यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिलेली आहे तर याबाबत आपण सविस्तर अधिक माहिती घेऊन या शेणाचे हजारो गुणधर्म आहेत हे आपण सगळेजण जाणून आहात आणि याच गाईच्या शेणापासून आता आपल्याला हजारो रुपये कमावण्याची सुवर्ण संधी आपल्यापुढे चालून आली आहे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता गाईच्या शेणापासून बनवलेला नवा वैदिक पेंट मार्केटमध्ये येणार आहे या वैदिक पेंटचे म्हणजे इमल्शन आणि डिस्टंबर अशा दोन प्रकारात येणार असून हा अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल अँटीटॉक्झिक आणि वॉशेबल आहे जेणेकरून आपण घराला मारल्यानंतर चार तासात हा सुकणार असून आपण आपल्याला चांगल्या प्रकारचे गुणधर्म यातून मिळू शकतात तथा वातावरण आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी मदत होऊ शकते या पेंटच्या माध्यमातून पर्यावरणाचा स्तर आपल्याला राखून ठेवण्यासाठी मदत होईल तथा शेतकऱ्यांची उत्पन्न डबल करण्यासाठी देखील मदत होईल असे म्हटले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं सरकार शेणखत खरेदी करते आणि दोन रुपये प्रतिकिलोप्रमाणे आपल्याला या शेणखताला दर देते म्हणजेच सरासरी वर्षाकाठी पंचावन्न हजार रुपये शेतकऱ्याला उत्पन्नात वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सध्या ही योजना खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून राबवली जात असून ती छत्तीसगड राज्यात तिचा शुभारंभ झालेला आहे आणि केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार ही योजना लवकरच अन्य राज्यात देखील शुभारंभ होईल असे सांगितले आहे तरी या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल व वार्षिक उत्पादन वाढवण्यासाठी मदत होईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ॲग्रीपॅटन या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद